उदय सामंतांना मी पाहिलंय ते कोकणातल्या वादळामध्ये. मंत्री नेते खूप असतात आणि कोकणच्या जनतेला नेत्यांची वानवा नाही, पण वादळाशी भिडणारा नेता मी नातपैनंतर उदय सामंतांना प्रत्यक्ष पाहिलेला आहे. नातपैनबद्दल ऐकून होतो, वाचून खूप होतो, पण त्यांची जी वर्णनं वासु देशपांडेंनी केलेली आहेत त्या वर्णनाला साजेसं जर आपल्या वर्तमानातला कोण नेता असेल तर ते उदय सामंत आहेत. माझे मित्र आहेत म्हणून मी म्हणत नाही, पण मी वादळ पाहायला, ती पडझड पाहायला गेलो होतो तेव्हा त्या डोंगरात, दऱ्यात, खेड्यात मला एकच गाडी धावताना दिसत होती आणि ती उदय सामंतांची होती. मी जिथे जिथे गेलो तिथे तिथे ते एकतर येऊन गेलेले होते, त्यांनी काहीतरी मदत पोचवलेली होती. हे विलक्षण आहे. दुसरं, मी त्यांना मागणी केली होती की म्हणजे मी शिक्षकांचा आमदार असल्यामुळे शिक्षण संस्थांना मदत करा. त्यांनी तात्काळ मदत जाहीर केली, पोचवली. रत्नागिरी जिल्ह्याला आणि विशेषतः रत्नागिरी मतदारसंघाला आणि आता ते पालकमंत्री असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला कार्यकर्त्यांना आणि लोकांना अनुभव असेल, हिमतीने लोकांच्या सोबत उभं राहणारा, विकासाच्या प्रश्नाबाबत कोणतेही तडजोड न करणारा आणि आपल्या माणसांची काळजी घेणारा, अशी त्यांची तीन रूपं मी पाहतोय गेल्या काही वर्षातली. आणि माननीय उद्धवजी ठाकरेंनी खरंच म्हटलं पाहिजे की दाद दिली किंवा कदर केली की उदय सामंतांकडे कॅबिनेट मंत्रीपद दिलं. हायर एज्युकेशनमध्ये ते जे काम करतायत, म्हणजे माझं मंत्र्यांशी कधी पटत नाही, शिक्षणमंत्र्यांशी तर बिलकुल पटत नाही, पण गेल्या काही दिवसात, गेल्या तीन अधिवेशनात मी पाहिलं की प्रश्न उभा केला नाही, उपस्थित केला नाही, की तोवर मंत्री महोदयांचा प्रतिसाद येतो आणि तो नकारात्मक येत नाही तर सकारात्मक येतो. किती अडचणीचा प्रश्न असला तरी तो सोडवण्यासाठी ची त्यांची कमिटमेंट, त्यांचे प्रयत्न आणि एक अत्यंत व्यवहार कुशलता, या दोन्ही पाहिल्या मी. शिक्षण खात्यामध्ये हे कौशल्य फार अभावाने आढळतं. उच्च शिक्षण खातं ज्या पद्धतीने सांभाळत आहे ते पाहता येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातली उच्च शिक्षणाची स्थिती निश्चितपणे सुधारेल याचा मला विश्वास वाटतो. आणि कोकणचे नेते म्हणून उदय सामंत तो लौकिक पुन्हा प्राप्त करतील, कारण आपल्याकडे नातपे आणि मधुदंडवतींची परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसं लोकप्रतिनिधी कसा असला पाहिजे यासाठी काम करणारे, पण विकासाच्या बाबत अग्रेसर राहणारे असे उदय सामंत नेते आहेत. माझ्या त्यांना वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा.